Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata Hare Nama Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata ओम विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरव भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 रामा 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 हरे हरे नाना शास्त्र विचारणे कनुपुन षड धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्या करो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिको वंदे सनातन श्री जीव गोपाल सर्वस्य चाहम विधि सन्निविष्टो मत्तः स्मृति ज्ञानम अपोहनम च विदेश सर्वे आमे विधि विधान मुखम करोति वाचालं पंगुं लंगायति विरिं यत्कृपातमं वंदे श्री गुरुदिनतारणं परमानंद माधवं श्री चैतन्येश्वरं हरे कृष्णा। ठीक है, चल अपन चालू करूया। तर अपन जसं नेहमी करतो अपन रिकॅप करूया। पहिला मागच्या आठवड्यात काय पाहिलं होतं, तर मागच्या आठवड्यात अपन 23वा श्लोक पाहिला होता। 23वा श्लोक मध्ये भगवान कृष्ण आत्म्याचं गुण काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते सांगत होते। तर काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले ते कोणाला आठवत आत्म्याचे? आत्म्याचे तुकडे करू शकत नाही, जाळू शकत नाही, भिजवू शकत नाही, तसेच सुकवू शकत नाही। व्हेरी गुड, व्हेरी गुड। तर त्याला आपण पाहिलं होतं की आत्म्याला तुकडे करू शकत नाही, त्याला जाळू शकत नाही। आणि हे भगवान का सांगत आहे, कारण अर्जुनाला वाटत होते की माझे जे अस्त्र शस्त्र आहेत ते इतके पॉवरफुल आहेत की कदाचित त्याला असं वाटत की ते आत्म्याचा नाश करू शकतात। तर इथे भगवंत त्याला क्लिअर करत आहे की असं कुठलाही शस्त्र जो तुझा आहे तो या आत्म्याचा नाश करू शकत नाही, ते हे इथे अर्जुनाला सांगत आहे। तर आजच्या श्लोक मध्ये श्लोका नंबर 24 मध्ये पण भगवान तेच जे कॅरेक्टरिस्टिक्स ते परत रिपीट करत आहे। आपण पाहूया आणि काही नवीन फीचर्स आहेत, जे नवीन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आत्म्याचे ते ऍड करत आहे, ते आपण पाहूया। मी श्लोका शेअर करतो, आपण एकदा रिपीट करूया। तर आपण कंटिन्यू करूया। अच्छेद्योयम अदाहायोयम, सॉरी मी परत त्याला ब्रेक करून सांगतो। अच्छेद्योयम अदाहायोयम अक्लेद्य अशोष्य एव च, अक्लेद्य अशोष्य एव च, नित्य सर्वगतः स्थाणुर, नित्य सर्वगतः स्थाणुर, अचलोयम सनातनः, अचलोयम सनातनः। परत रिपीट करतो। अच्छेद्योयम अदाहायोयम अक्लेद्यो शोष्य एव च, नित्य सर्वगतः स्थाणुर,
अचलो यम सनातन इथे काय म्हणत आहेत भगवान, हा आत्मा अविद्राव्य न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणे ही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा सर्वव्यापी अपरिवर्तनीय निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. तर इथे भगवंत सांगत आहे की हा जो आत्मा आहे, परत जसं मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं अच्छेद्य, म्हणजे त्याला त्याचे तुकडे करू शकत नाही, अदाह्य त्याला जाळू शकत नाही, अक्लेद्य त्याला ओला करू शकत नाही, अशोष्य त्याला सुकवू शकत नाही. हे पहिल्या लाईन मध्ये जो पहिला जो पहिली जी ओळ आहे भगवंत त्याच्यामध्ये सांगत आहे. आणि इथे नवीन फीचर्स काय ऍड करत आहे भगवान ते सांगायचे. नित्य नित्य पण आपण पाहिलं होतं 20व्या श्लोक मध्ये भगवान सांगतात की हा आत्मा नित्य आहे. पण पुढे आज ते अजून अजून चार तीन वस्तू ऍड करत आहेत. ते ज्यामध्ये म्हणतात सर्वगत स्थाणूर अचलोयम सनातन, म्हणजे हा सर्वगत आहे, हा आत्मा सर्वगत म्हणजे हा सगळीकडे असतो. हा एका म्हणजे असं नाहीये की असं कुठलेही या सृष्टीमध्ये अशी जागा नाहीये जिथे हा नसतो, तर हा सर्वकडे आहे, सर्वगत आहे. त्याचं आपण डिटेलमध्ये पाहूया कसं काय. मग पुढे म्हणतात भगवंत स्थाणू म्हणजे ज्याला हलू शकत नाही, आणि अचल अचल म्हणजे पण तेच आहे म्हणजे ज्याला आपण हलू शकत नाही, आणि सनातन आहे म्हणजे ते शाश्वत आहे. नित्य आणि शाश्वत हे एकच शब्द आहे, तसं स्थाणू आणि अचल ज्याला हलू शकत नाही. तर इथे भगवंत परत आज जे आहे ते मागचे श्लोकचे फीचर जे आहेत सांगतात की हा अनब्रेकेबल है, काय बोलते त्याला वॉटर प्रूफ आहे, फायर प्रूफ आहे, सगळे जे आहेत त्याचे. तर आपण जर या भौतिक जगामध्ये पाहिलं तरी जे ब्रेक प्रूफ म्हणजे वॉटर क्रॅक प्रूफ जे म्हणतो किंवा ज्याला कधी तुटत नाही अनब्रेकेबल वस्तू म्हणतो, ती पण जी वस्तू आहे कदाचित नाही, म्हणजे त्याला जास्त एकदा नाही तुटणार, पण ती तीन चार वेळेस जास्त जोरात आपटली की ती पण तुटून जाईल. पण हा जो आत्मा आहे तो असा अनब्रेकेबल आहे, त्याच कितीही मोठे शस्त्र वापर तरी त्याचे तुकडे करत नाही, त्याला आपण कापू शकत नाही किंवा त्याला छेदू शकत नाही असं भगवान म्हणत आहे. प्लस इथे म्हणतात हा वॉटर प्रूफ आहे म्हणजे त्याला ओला करू शकत नाही आपण. तर ते जे असं आपण जे पाहतो जे आपले काय म्हणतात त्याला जे स्मार्ट वॉचेस असतात, स्मार्ट वॉचेस जे असतात जे ते पण वॉटर प्रूफ असतात, पण त्याला पण वेगवेगळी आय पी रेटिंग्स असतात, IP67 IP58 असे वेगवेगळे रेटिंग्स असतात. त्याच्या रेटिंग्सचा अर्थ असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त एवढ्या मीटर पर्यंत तुम्ही पाणीमध्ये घेऊन जाऊ शकता, तुम्ही एवढ्या मीटर पर्यंत पाणी जेवढं जास्त रेटिंग असतं तेवढं ते वॉटर प्रूफ असतं. पण त्याच्या लिमिटच्या बाहेर गेलं की जी वॉटर प्रूफ वस्तू पण त्याच्यामध्ये पण पाणी जाऊ शकतं. पण हा जो आत्मा आहे त्या आत्म्याला तुम्ही कितीही मीटर खाली घेऊन जा तर त्याच्यामध्ये ते पाणी त्याला कधी त्याला ओला करू शकता. आणि आपण पाहतो की आपण सायन्सने पण प्रूव्ह केलेलं आहे की जे आज महासागर आहे, महासागरच्या बॉटम मध्ये म्हणजे एकदम तळापर्यंत गेलं तर अजून एवढं खाली कोणी पोहोचले नाहीये, पण जेवढं ते खाली चालले आहेत तेवढं त्यांना अजून विशिष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत जे जलचर आहेत ते त्यांना दिसत आहे. म्हणजे त्यांनी कधी आयुष्यात त्यांनी त्याचा त्याला एक्सप्लोअर केलेला नव्हता असे दिसत आहे. तेवढंच नाही तर जे खाली सी बेड आहे त्या सी बेड मध्ये पण जे काहीतरी जे प्राणी आहे ते त्याच्यामध्ये जलचर आहे त्याच्यामध्ये पण राहतात. तर एवढं खाली ते कसं राहतात, म्हणजे आपण जे सबमरीन असते सबमरीनला पण त्यांनी लोक एक स्पेशल कॅटेगरी म्हणजे त्यांना तसं त्यांना बनवावी लागते. मग त्यांना परत बाहेर पण पडायचं असं त्यांचे जे वॉटर प्रूफ सूट असतात त्या सूट मध्ये पण त्यांना
ती रेटिंग द्यावी लागते की एवढी जे म्हणजे जेवढं खाली जाईल तेवढं पाणीचं प्रेशर वरून दाबत ते, आणि जास्त जर माणूस विदाउट त्या सूटच्या गेला तर तो मरू शकतो, एवढं प्रेशर असतं पाणीचं, सगळं त्याचं रक्त बाहेर पडेल म्हणजे एवढं प्रेशर असतं. तर हे जलचर जे आहेत देवानी असे म्हणते किती खाल खोल असले की तरी त्यांना काही होत नाही, ते भगवंताचं वैशिष्ट्य आहे. आणि फायर प्रूफ पण आहे, तर जसं एक सायंटिस्ट आहे आपण म्हणजे जस्ट हवेमध्ये म्हणजे बोलत नाही, ते आजकाल जे सायंटिस्ट आहे सायंटिस्ट लोकांना पण समजलंय की एक सायंटिस्ट आहे, मी त्याचं सांगतो एक जस्ट मिनिट, त्यांनी शोध लावलाय गेलं ते हा लास कुंभ्रेस ऑब्झर्वेटरी म्हणून एक सायंटिफिक रिसर्च सेंटर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी शोध लावलेला आहे की एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया आहे त्याला थर्मोफाइल्स म्हणतात. हे नॉर्मली आपण आता इथे काय करतो, इथे कोरोना आहे किंवा काय आहे किंवा सर्दी आहे, ते त्याला वस्तूला स्टेरिलाइज करण्यासाठी आग येत किंवा स्टीम देत, पण हे बॅक्टेरिया अशा टेम्परेचर मध्ये राहतात इतक्या हाय टेम्परेचर मध्ये एकदम म्हणजे जसं लावा असतो त्या टेम्परेचर मध्ये पण ते मरत नाही. तर हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. आणि हे सायन्सने प्रूव्ह केलं, लोकांना वाटायचं आधी की स्टेरिलाइज केलं की ते जीव मरून जातात, पण हे बॅक्टेरिया असे आहेत की ते फक्त तेवढ्या त्यांनी दिलंय टेम्परेचर पण दिलंय जवळजवळ 340 degrees. जस्ट इमॅजिन आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं कोणाला माहिती आहे? एनीबडी? 100 degrees? नो नो, लेस देन दॅट. 98.6. 98.6, येस, 98.6 degrees. त्याचं 96-100 जरी झाला की माणसाचा अंग गरम होतो, लगेच त्याला असं वाटतं बाबा मी आजारी पडलो, आणि 104 झालं की मग तो बंग बिछाण्यातच जातो. जस्ट इमॅजिन की 100 degrees वरती आपल्याला काय, म्हणजे आपल्याला कधी ताप आला असेल 104, जस्ट इमॅजिन 340 degrees म्हणजे किती तापमान आहे ते, त्या तापमान मध्येच जगू शकतात. जर टेम्परेचर खाली आलं की ते मरून जाते. जस्ट इमॅजिन म्हणजे भगवंतानी कसं म्हणतो, तर हे जे बॅक्टेरिया आहे ते त्या हाय टेम्परेचर मध्ये राहतं. आणि जसं भगवान इथे म्हणत आहे सर्वगत, म्हणजे जे सायंटिस्ट होते जे ते नासाचे जे म्हणतात की आम्ही चंद्रावरती गेलो होतो तिथे काही नव्हतं, जसंच हे आय थिंक जेव्हा कधी झालं मला आठवत नाही एक्झॅक्टली, समथिंग अराउंड 19 मला एक्झॅक्टली आठवत नाही, जे मून लँडिंग झालं होतं त्या काळात प्रभुपाद लगेच बघितलं, तेव्हा सगळ्याकडे दुनियामध्ये टीव्हीवरती चाललं होतं की मून लँडिंग मून लँडिंग. जसं प्रभुपादांनी पाहिलं, एक शिष्य आला त्यांचा बोलला की प्रभुपाद प्रभुपाद जे मनुष्य आहे तो चंद्रावर पोहोचला, प्रभुपाद बोलले इम्पॉसिबल पोहोच शकत नाही, बोलता अरे आम्ही टीव्हीवरती बघतोय, बोलतो खोटं येते, बोलतं असं होऊच शकत नाही, कारण चंद्र त्यांना माहिती आहे शास्त्रामध्ये डायमेन्शन दिलेलं आहे, पृथ्वीपासून जे चंद्र आहे त्याचं डायमेन्शन दिलेलं आहे कितीतरी हजारो का लाखो किलोमीटर आहे, आणि मनुष्य जर माइंडच्या म्हणजे एवढे जे लाइटियसच्या स्पीडने गेले त्याला तरी त्याला भरपूर वेळ लागेल, तर एका म्हणजे हे तो जो आता निघाला आहे आणि तो पोहोचेल तिकडे इट इज नॉट पॉसिबल. तर त्या शिष्याला आपल्या इंद्रियांवरती विश्वास होता की नाही नाही मी बघतो ते खरं, प्रभुपाद म्हणतात ते खोटं, आणि म्हणून तो सोडून गेला तो. आज जर आपण पाहिलं तर नासाचे सायंटिस्ट स्वतः हे कबूल करतात की हे जे आहे ते खोटं आहे, बरेचसे सायंटिस्ट ते प्रूव्ह करतात, ते बोलतात की हे कुठे झाले नाही, हे मून लँडिंग कधी झालंच नव्हतं, हे ग्रँड कॅनियन म्हणून USA मध्ये एक जागा आहे जिथे त्या प्रकारचं जसं वातावरण असं वाटतं, आणि ते नाईट मध्ये शूटिंग करून त्यांनी तसं क्रिएट केलेलं, आणि भरपूर त्यांनी पुरावे दिले सायंटिस्ट लोक हे पुरावे, म्हणजे एक सायंटिस्ट म्हणतो आम्ही गेलो आणि दुसरे जिथे जे ग्रुप आहे तो म्हणतो हे गेलेलं नाही, कारण लॉजिकली पण ते सांगतात. कोणी ते वाचलंय का, ते कोणाला आयडिया आहे याच्याबद्दल मून लँडिंग बद्दल कोणी ऐकलंय? नो. तर आता समजा चंद्रावरती जे आहे त्यांनी जो झेंडा जो लावलेला होता USA त्या झेंड्याचे जवळजवळ 3 का 4 जे आहे शॅडो पडत आहे, एक छोटा आहे एक लांब आहे एक म्हणजे असे वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळे आहे,
शॅडो कशामुळे येतो? प्रकाशमुळे. चंद्रावरती प्रकाशचा एकच स्तोत्र आहे, तिथे काही नाही आहे. तिथे प्रकाशचं स्तोत्र एकच सूर्य. तर ते म्हणत की सूर्य एकच स्तोत्र आहे तर एकच शॅडो असायला पाहिजे. तर हे चार शॅडो कसे काय? आणि ते पण चला ठीक आहे, एकच लेंथची असेल, एकच लांबीची असेल, ठीक आहे, एक छोटा एक मोठा. तर त्याचा मतलब हे सगळं खोटं आहे. तर दिस इज ऑल फेक, हे सगळं खोटं आहे. म्हणजे आज सायंटिस्ट स्वतः प्रूव्ह करतात. त्यांना पण समजलंय की हे चंद्रावरती जाऊ शकत नाही असं का? कारण भगवंत बोलतात की प्रत्येक ठिकाणी जो आत्मा आहे तो सर्वगत आहे. म्हणजे चंद्रावरती पण जे आहे ते जे जीव आहे, असं कधी होणार नाही चंद्रावरती गेलं की तिथे कोणी नसतं. आणि आपण शास्त्रामध्ये पाहतो की जो चंद्र आहे तो एक प्रकारचं स्वर्गीय लोक आहे. लोकांना जेव्हा जसं स्वर्ग मध्ये जे ते एन्जॉयमेंट साठी जातात तसं चंद्रावरती जातात. तर तिथे भरपूर लोक आहे, तिकडे सर्व असं आहे. तर प्रभुपादजी म्हणतात की नाही नाही, हे सगळं खोटं आहे, असं होऊ शकत नाही की चंद्रावरती काही नाही. तर हे जी थिअरी आहे ते रॉंग आहे की तो. आणि हे भगवंत इथे सांगत आहे सर्वगत म्हणजे चंद्रावर आहे, सूर्यावर आहे, सूर्यावर पण जे आहे लोक आहेत. आश्चर्य वाटेल की सूर्यावरती कसं असू शकतं. इथे आम्हाला आज आता आपण गर्मी बघतोय 40 degrees एवढी गर्मी झालेली आहे, तर सूर्यावरती कसं? पण आपलं जे शरीर आहे ते पृथ्वी तत्वाने बनलेलं आहे. आणि जे सूर्यावरती जे लोक आहेत त्यांचं शरीर अग्नितत्वाने बनवलेलं, म्हणून ते तिथे राहू शकतात. आणि आपण जर भगवद्गीता पण पाहिलं तर भगवद्गीतामध्ये पण भगवान क्लिअरली सांगतात. तो पहिला श्लोक आहे, एमम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्यय. म्हणजे सर्वात प्रथम हे जे ज्ञान आहे भगवद्गीतेचं ते कोणाला दिलं होतं? ते म्हणतात एमम विवस्वते, विवस्वान म्हणजे जे सूर्यदेवता आहे, सगळ्यात पहिलं हे ज्ञान मी त्या सूर्यदेवताला दिलं होतं. तर सूर्यदेवताला कसं दिलं? त्याला खाली बोलवलं नव्हतं, भगवान तिकडे गेलते त्याच्याकडे. आणि सूर्यदेवता म्हणजे जसं प्रभुपादजी आपल्या लेक्चर्समध्ये बऱ्याच वेळेस म्हणतात की कुठलाही लोक, जसं सूर्य लोक आहे, जसं सूर्य लोक म्हणजे तिथे राजा असतो की त्याची राणी असते, पोरं असतात, मंत्री असतात, बाईक म्हणजे सगळी त्याची प्रजा असते. तर सूर्य लोक खाली नाही आहे, सूर्य लोकावरती पण जे आहेत भरपूरसे लोक राहतात. आणि हे जे प्रभुपाद म्हणतात की असं काही नाही आहे तर तसं नाही. आणि हे आपण आजचा श्लोक आहे, नित्य सर्वगत सूर्यावरती पण आहेत. आणि ह्याचं एक झलक आपल्याला या थर्मोफाईल्स मध्ये बघायला भेटते. जे थर्मोफाईल बॅक्टेरिया आता जे मी सांगत होतो जे 340 degrees वरती पण जे जगतात, तर इथे पृथ्वीवरती जर 340 degrees वरती जगू शकतात तर सूर्यावरती का नाही राहू शकतात? कारण त्यांचं शरीरच त्या तत्वाने, अग्नितत्वाने बनलेलं आहे, आपलं पृथ्वी तत्वाने बनलेलं आहे. तर हे एक फरक आपल्याला याच्यातून बघायला भेटतो. आणि भगवान जसे सांगतात की आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे आणि सर्वगत आहे, म्हणजे सर्वीकडे आहे. आणि प्रभुपाद असं बरेच वेळेस उदाहरण पण देतात, ते आपण कधी कधी पाहतो असं की कुठलं बिल्डिंग आहे किंवा कुठलं घर आहे त्याच्या कुठून एक फटीमधून एक पिंपळाचं झाड निघतं येते. ते प्रभुपाद बोलतात तिथे झाड कोणी लावलं? कोण जातं तिथे बीज लावायला? कोणी जात नाही, पण आपण आपते फोडतं. त्याचा अर्थ काय? जे जीवात्मा आहे ते सर्वीकडे आहे आणि ते त्या पिंपळाच्या झाडाच्या रूपात तिथून ते बाहेरतात. कारण तो पण एक जीव आहे, ते जीव आहे म्हणून वाढतो ते. तर ते इथे प्रभुपाद असं सांगतात. तर हे सर्वगत जे आहे ते म्हणजे आपण असं कोणाला आपण सिद्ध करू शकतो हे थर्मोफाईल्सच्या रूपामध्ये किंवा जे सूर्यावरती जे आहेत. आणि भगवान स्वतः सांगतात की मी सूर्याला सांगितलं आहे, तर हे खोटं नसू शकतं. तर ते एक पॉइंट आहे इथे. आणि दुसरं जे स्थाणू किंवा अचल, तर अचल काही वैष्णव म्हणजे एक आहे खूप चांगल्या रीतीने सांगतात की शरीर म्हणजे आत्मा जो आहे माझ्या शरीरात आहे तर मी तर चालतोय, तर आत्मा अचल कसा काय? मग भगवान कसं बोलतात की आत्मा अचल आहे, फिक्स्ड आहे, स्थाणू आहे? तर तेव्हा ते वैष्णवाचार्य एक्सप्लेन करतात की जो आत्मा आहे जे आपल्या हृदयामध्ये जिथे स्थित आहे तिथून त्याला कोणी हलू शकत नाही.
त्याला आपण बोलू शकत नाही बाबा तू डोक्यात जा किंवा घोडक्यात जा, पायामध्ये जा किंवा हातामध्ये जा, नाही त्याची ती फिक्स जागा आहे, तिथून त्याला कोणी ह्या शकत. त्या सेन्समध्ये जर आपण बघितलं तो अचल आहे, फिक्स्ड आहे. तर ते एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे आत्म्याचं. आणि सनातन तर आपण पाहिलं की आत्मा जो आहे खूप काळापासून होता आणि पुढे पण खूप काळापर्यंत तो राहणार आहे. तर तो सनातन आहे. आणि जसं जे जसं आपण पाहिलं दोन प्रकारचे भक्त असतात, एक सकारला मानतात एक निराकारला. तर जसं निराकारवाले जे आहेत ते म्हणतात की एक आत्मा दुसऱ्या आत्म्यामध्ये भगवंतामध्ये लीन होते, तर इथे हे खोटं ठरतं की हा जो आत्मा आहे अच्छेद्य आहे, अदाह्य आहे, अविकार्य आहे. ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहतो. त्याच्यामध्ये काही बदलाव येत नाही किंवा तो कोणामध्ये मिक्स होऊ शकत नाही. तर ही जी गोष्ट आहे ती आपण इथे म्हणू शकतो की हे जे निराकारवादी म्हणतात हे तथ्य की आत्मा जे आहे परमात्म्यामध्ये जाऊन लीन होते तसं कधी होऊ शकत नाही, ती नेहमी वेगळी राहते. ती हे एक या श्लोक मध्ये भगवान काय म्हणत आहेत, अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लोद्योशोष्यवच आणि नित्य जे नवीन आपण जे पाहिले सर्वगत स्थान अचल हे नवीन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर क्विकली आपण अजून एक श्लोक घेऊया, श्लोका नंबर 25. अव्यक्तोयम अचिंत्योयम अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते अविकार्योयम उच्यते तस्माद् एवं विदित्वैनम् तस्माद् एवं विदित्वैनम् नानो शोचितुम् अर्हसि नानु शोचितुम् अर्हसि. रिपीट करतो, अव्यक्तोयम् अचिन्त्योयम् अविकार्योयम् उच्यते तस्मादेवं विदित्वैनम् नानु शोचितुम् अर्हसि. तिथे भगवान आजच्या श्लोक मध्ये काय म्हणत आहे, हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते, हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. तर इथे भगवान काय म्हणतात, हा आत्मा अदृश्य आहे, अव्यक्त आहे. आणि आत्म्याला आजपर्यंत कोणी पाहिले नाही, आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. म्हणजे अचिंत्य म्हणजे आपल्या कल्पना जी आपण करू शकतो त्याच्या पण बाहेर आहे ते. आणि अविकार्य अपरिवर्तन, त्याच्यामध्ये कधी परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणजे असं नाही की आत्मा कधी मोठा झाला कधी छोटा झाला, कधी एक आत्मा दुसऱ्या आत्म्यामध्ये लीन झाला आणि तो एकाचे दोघांचे एक झाले, असं कधी होऊ शकत नाही. तर हे भगवान इथे या श्लोकामध्ये सांगत आहे. आणि इथे अविकार्य उच्चते, तर हे चार कॅरेक्टरिस्टिक्स आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि अविकार्य, तीन कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते भगवान सांगत आहे. आणि म्हणून ते सांगतात नानु शोचितुम अर्हसि, तू म्हणून तू शोक करू नकोस. हे जाणून घे की हे जे आत्मा आहे त्याचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचे हे गुण आहेत, गुणधर्म आहे त्याचा आत्म्याचा, आणि म्हणून तू अजिबात तू शोक करू नकोस आत्म्याबद्दल. तर अव्यक्त आहे ते तर आपल्याला माहिती आहे, कधी आत्मा आपण पाहिला नाही. पण तसं काही लोक म्हणतात ना की भूत प्रेत आहे, आम्ही आत्मा पाहिला प्रेतात्मा पाहिला. तर ऍक्च्युली ते कसं असतं की जेव्हा काही व्यक्ती मृत्यू पावतात तर ऍक्च्युली तो फक्त आत्मा नसतो, त्या आत्म्याला एक प्रेतात्म्याचं एक शरीर भेटतं त्याला, आणि त्याच्याने तो काही करू शकत नाही, ते एकदम सूक्ष्म असतात. तर सूक्ष्म रूपात ना त्याला खाता येतं ना बोलता येतं ना काही सांगता येतं. आणि जेव्हा त्याचे मनामध्ये भरपूर इच्छा असतात, भरपूर म्हणजे भरपूर, मला हे खायचं, मला हे करायचं, मला ते करायचं,
मूवीज मध्ये बघतो, तर त्याच्यामुळे काय करतो तो दुसऱ्यांना त्रास देतो म्हणतो, कारण त्याचे इच्छा पूर्ण झाले नाही, आणि म्हणतो काय करतो दुसऱ्याच्या शरीरामध्ये कधी कधी तो प्रवेश करतो, आणि त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून तो त्याच्या शरीराच्या रूपात जो आहे तो आपलं जे इंद्रिय भोग करत असतो, काय खायचं असेल काय करायचं असेल तर ते करतो. तर हे जे आपण म्हणतो की प्रेतात्मा वगैरे, ते ऍक्च्युली जर ते एक वेगळ्या प्रकारचं एक शरीरच आहे ते, तर आत्मा आपण कधी पाहू शकत नाही. आणि जसं आपण पाहिलं की आत्म्याचं स्वरूप जे आहे ते इतकं बारीक आहे, केसाचा जो अग्रभाग आहे त्याचा 10,000 भाग केला, त्या ते मायक्रोस्कोपने पण पॉसिबल नाही. म्हणून इथे भगवान म्हणतात अव्यक्त आहे, तुम्ही किती प्रयत्न केला तर कधी त्याला पाहू शकत नाही. मग अचिंत्य आहे, तो इतका बारीक असल्यामुळे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे, तो कल्पनातीत आहे. कधी आपण म्हणजे विचार पण करू शकत नाही की मी आत्म्याला पाहू शकतो किंवा आत्मा कसं काम करतो किंवा कसं हे करतो, तर ते आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे आणि अविकार्य आहे. अविकार्य म्हणजे त्याच्यामध्ये कधी विकार येत नाही. जसं आय थिंक मी आधी पण सांगितलं असेल, प्रत्येक जे जीवित वस्तू आहे, जी जड वस्तू आहे, दोन आहे, एक आध्यात्मिक वस्तू आहे आणि एक भौतिक वस्तू आहे. ते जी भौतिक वस्तू आहे, प्रत्येक ज्याच्यात प्राण असतो किंवा ज्याच्यात आत्मा असतो, त्याच्यामध्ये 6 प्रकारचे चेंजेस येतात. पहिला, सगळ्यात पहिला तो जन्माला येतो, दुसरा तो वाढू लागतो, तिसरा तो काही काळ राहतो, चौथा तो बाय प्रोडक्ट, सॉरी बाय प्रोडक्ट्स म्हणजे काही, तर जसं मनुष्य असेल तर त्याला पुत्र पुत्री होतात, झाड असेल तर त्याला फळं उत्पन्न होतात, म्हणजे त्याला प्रत्येक जीवित वस्तूला बाय प्रोडक्ट्स असतात. मग तो जीर्ण होतो आणि 6वा त्याचा मृत्यू होतो. तर आचार्य लोक म्हणतात हे जे जड वस्तू मध्ये हे जे 6 विकार आहेत, हे जे 6 चेंजेस आहे, विकार म्हणजे चेंजेस, हे जे बदलाव आहेत हे 6, ते आत्म्यामध्ये नाही. का ते म्हणतात, कारण आत्मा जो आहे तो आध्यात्मिक आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये हे कधी विकार येऊ शकत. म्हणून भगवान इथे म्हणतात आत्मा जो आहे अविकार्ययम उच्चते, म्हणजे अविकार्य आहे, त्याच्यामध्ये कधी चेंजेस. आणि म्हणून भगवान म्हणतात की हे आता तुला मी एवढं सांगितलं म्हणून तू आता शोक करू नको, नानू सोचितून अरस, आणि म्हणून तू युद्ध कर, असं पुढे आता भगवंत सांगणार आहे. तर हे या 25व्या श्लोक मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. मी इथे थांबतो, कुणाला काही डाऊट्स आहे असतील, प्रश्न असतील किंवा काही कमेंट्स असतील तर आपण घेऊ शकतो. हरे कृष्णा. प्रभूजी, म्हणजे जय प्रत्येक जन्मामध्ये, म्हणजे आत्मा हा एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जातो मृत्यूनंतर, पण मग त्याची वर्तणूक ही त्या जन्मात असणाऱ्या शरीर किंवा काय भौतिक याच्यानुसार असते, म्हणजे ती बदलते की सेम राहते प्रत्येक जन्मात? म्हणजे काय बदलते मला समजलं नाही. म्हणजे त्याची वर्तणूक. अच्छा, ओके. आता वर्तणूक जी आहे, खूप चांगला प्रश्न विचारला माताजींनी की त्याची वर्तणूक काय होतं. आता वर्तणूक जे आहे, आता आपण जसं जनरली पाहिलं तर काही व्यक्ती असतात खूप मनाचे चांगले असतात, काही असतात ते चांगले पण असतात वाईट पण असतात, आणि एक प्रकार असतो ते नेहमी वाईट कामच करतात. तर हे का होतं असं? कारण त्याच्या मनावरती इतके जन्मापासून जे काम केलेलं आहे त्याचे ठसे त्याच्या मनावरती म्हटले. म्हणून काही काही लोक जे असतात त्यांना कितीही त्यांना वाईट वागायचा मौका भेटला ते कधी वाईट वागत, आणि जे वाईट वागणारे आहेत त्यांना किती चांगलं वागायचा मौका भेटला ते चांगलं वागतात, कारण त्यांचा स्वभाव जो आहे तो तसा बनलेला आहे. मला वाईट वागायचं वाईटच वागणार, दुसरा जो आहे तो त्याला चांगलं वागायचं चांगलंच वागणार, त्याला कधी वाईट वागणार नाही. आणि काही लोक असतात चांगले पण वागतात वाईट पण वागतात, मिक्स असतात. तर हे 3 प्रकारचे लोक असतात. तर हे जे आहे ते इतक्या जन्मापासून जो तो कार्य करत आलेला आहे त्याच्यामुळे तो तसा वागतो. तर आता कधी कधी असं होतं की आपण समजा एक उदाहरण घेतलं तर सिग्नल प्रती आपण उभे आहोत, तर जे असतात साधारण लोक जे नॉर्मली ते सिग्नल वरती थांबतात, पण काही लोक बघतात इकडे आरटीओ वाला कुठे आहे, मामा का दिसतोय का, नाही
निघून जातो. तर हे जे आहे चुकीचं आहे असं जीवनामध्ये पण लोक प्रयत्न करतात, बघतात इथे म्हणजे लोकांसमोर ते चांगलं वागायचा प्रयत्न करतात, पण जेव्हा त्यांना मौका भेटला की ते त्यांचं जे आपली जी एक काय म्हणतात ना एक टेंडन्सी आहे काही काहीतरी वाईट करण्याची काही असेल ती वी डोंट नो, तर ते लगेच ती बाहेर येते. आणि ते जेव्हा ती वाढत 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 जाते तेव्हा त्याच्यामध्ये ते जी त्याची फळं आहेत ती पाप ती त्याला लागत राहतात आणि त्या पापामुळे तो मग जे काय आहे त्याच्या जीवनामध्ये त्रास आहे. म्हणजे जसं आपण पाहतो की काही लोक खूप म्हणजे ऐश्वर्यपूर्ण आहेत, पैसा आहे, गाडी आहे, बंगला, काही लोक एकदम गरीब आहे, तर त्यांच्या कर्मामुळे ते तसे आहेत. एक जो आहे जो खूप पापी आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला त्रास असतो, आणि एक जे खूप चांगले वागणारे आहेत त्यांच्यामध्ये खूप त्यांचं पुण्य असल्यामुळे त्यांचं ते सगळं व्यवस्थित असतं त्यांचं चालतं. असे हे दोन 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 प्रकार आहेत. तर कुठलं चांगलं आहे, हे चांगलं की हे वाईट असणं, कुठलं चांगलं आहे माझा प्रश्न आहे सगळ्यांना. चांगलं, ओके, ठीक आहे, जय श्री माताजी, चांगलं वागणं, ओके. अजून कोणी चांगलं वागणं तर नेहमी चांगलं. ठीक, आता आपल्याला म्हणजे नॉर्मली तर कसं असतं की तीन प्रकारचे लोक असतात, तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी. ते जे सत्वगुणी असतात ते नेहमी चांगलं वागण्याचं काम, पण भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात त्रैगुण्य विषय वेद निस्त्रैगुण्य भवार्जुन, म्हणजे हे तीन गुण आहेत पण ह्याच्या वरती जायचं तुला. तर जी भगवंताची जी जसं आपण पाहूया, जसं जर पाप असेल पाप करत असेल त्याला पाप लागेल, आणि जो पुण्य करत असेल त्याला पुण्य लागेल, पण पुण्याचं पण नुकसान आहे. जर तो जास्त पुण्य करत राहिला तरी तो या चक्रामध्ये जे 84 लाख योनी आहे त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. का? कारण त्यांनी जसं पाप केलंय तर पाप भोगावायला त्याला परत यावं लागेल, आणि पुण्य केलंय तर पुण्य भोगायला पण त्याला येतो. पुण्य करून तो देवाकडे जाऊ शकत नाही, जास्तीत जास्त स्वर्गामध्ये जाईल. आणि भगवान भगवद्गीतेत बोलतात की शेणे पुण्य मरते लोक विषमते, म्हणजे पुण्य केलं तर ते पुण्य करणं म्हणजे जसं बँक मध्ये आपले $1,000 जमा करण्यासारखं. $1,000 जमा झाले की लोक काय करतात, अमेरिका जा, इकडे जा, युरोपला जा, इथे ट्रिप, पैसे संपले की परत भारतात. तर तसं पुण्य आहे, पुण्य तुम्ही कमवलं की तुम्हाला परत ते स्वर्गामध्ये किंवा चंद्रावरती इकडे तिकडे पाठवलं. जसं म्हणजे लिटरली शास्त्रामध्ये सांगितलं की लात मारून तिकडून हाकलतात जा परत, तर परत पृथ्वीवरती आलं तर फायदा काय. तर म्हणून आणि ह्याचं एक चांगलं उदाहरण पण आपण पाहूया की पुण्य करणं पण जे आहे याची चांगली गोष्ट आहे, पण त्याने आपलं हे चक्र सुटत नाही, आपल्याला या चक्रातून निघायचं. तर एकदा आय थिंक मी पहिले पण स्टोरी ही सांगितली असेल, जसं एकदा हे युद्ध म्हणजे महाभारताचं युद्धाच्या वेळेस ऑलमोस्ट सगळं संपायला आलं, आणि कर्णाचं जे होतं शेवटचा दिवस होता त्याच्या युद्धाचा, एक त्या आधी संध्याकाळी जेव्हा सगळं युद्ध संपतं तेव्हा भगवान कृष्ण एका ब्राह्मणाच्या रूपात त्याच्याकडे जातात, आणि त्याच्याकडे काही नसतं, इंद्राने ऑलरेडी त्याचं जे कवच कोंडल सगळं सगळं घेतलेलं असतं, त्याच्याकडे काही नसतं दान करण्यासाठी. तर भगवान कृष्ण ब्राह्मणाच्या रूपात येतात आणि भिक्षा मागतो, बोलतो कर्ण मला भिक्षा दे. तर कर्ण बोलतो हसायला लागतो, बोलतो मी काय आहे माझ्याकडे, तुला काय भिक्षा दे, मला कवच कोंडल होते माझे ते तर सगळं इंद्राने घेऊन टाकले, माझ्याकडे तर काही नाही. बोलतो नाही तुझ्याकडे आहे, अगं तुझ्याकडे भरपूर 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 पुण्य आहे, आणि आपल्याला माहिती आहे कर्ण जो होता तो खूप दानी होता, तो खूप दान करायचा, आणि त्या दानमुळे त्याच्याकडे भरपूर पुण्य जमा होत. तर ते पुण्य जे आहे ते फळ ते मला, बोलतो ठीक आहे मग तुम्हाला दान कर. ते काही जे अज्ञानी आहेत ज्यांना समजत नाही ते हसतात, बोलतात अरे काय तुमचा कृष्ण, एक त्याच्याकडे पुण्य होतं ते पण घेऊन टाक. पण जे आचार्य आहे ते सांगतात भगवंतानी असं का केलं, कारण भगवंतांची इच्छा होती की सगळ्यांची सुटका व्हावी या मृत्यू लोकातून, आणि त्यांची इच्छा नव्हती की हा जो कर्ण आहे तो पुण्य भोगण्यासाठी परत इथे आला.
आणि ते त्या सुटका करण्यासाठी भगवंतानी तिचं ते पुण्य जे आहे ते काढून घेतलं ते. आणि तसंच तेव्हा तो तिकडे मेला युद्धामध्ये त्याला पण त्याला मुक्ती प्राप्त झाली तर तो पण सुटून गेलो. म्हणून जर तुम्ही विचारला प्रश्न खूप चांगला आहे ते चांगलं पण आहे वाईट पण आहे पण आपल्याला चांगलं पण नाही करायचं वाईट पण नाही आपल्याला मध्ये. आणि काय आहे जसं कर्म आहे कर्म म्हणजे जे चांगले कर्म आहेत आणि विकर्म म्हणजे वाईट कर्म आहेत. आपल्याला काय करायचं आहे तिसरं म्हणजे अकर्म. अकर्माने कधी आपल्याला पुण्य पण लागत नाही पापन लागत नाही आपल्याला. तर अकर्म जर केलं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे अकर्म म्हणजे काय आपण ते पहिले बघूया. अकर्म म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण भगवंताच्यासाठी करतो त्याच्या इच्छेसाठी करतो आणि तेव्हा त्यांच्यासाठी जेव्हा करतो तर त्याचं ना पुण्य लागतं ना पाप लागतं आपल्याला आणि त्यालाच भक्ती म्हणतात. आपल्या प्रत्येक गोष्ट म्हणजे खायचं पण असेल तर आपण काय करतो सगळ्यात पहिला नैवेद्य आहे तो देवाला दाखवतो. तर जेव्हा प्रसाद होऊन जातो आणि तो आपण खातो आपल्याला त्याचे पाप. आणि जसं मी आधी पण सांगितलं तर तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान बोलतात जे फक्त नुसते खात आहेत जे भगवंताला भोग लावत नाही दे आर इटिंग ओनली सिन्स. आणि साधे सुधे पाप नाही भगवान म्हणतात ते अघम पाप म्हणजे घोर पाप खात आहेत. सिम्पल त्याचा एकच उपाय आपल्याला भगवंताला भोग लावायचा. अशी म्हणजे प्रत्येक गोष्ट ती आपण जर भगवंतासाठी केली आपण तर ते अकर्म होऊन जाईल ना पाप लागेल ना पुण्य लागेल. आणि आपण हे जे चक्र आहे जे तरणशी लागले त्यातून सुटून जाऊ आणि परत आपण भगवंताकडे जाऊ. हरे कृष्ण. थँक्यू. थँक्यू सोनाली माताजीला धन्यवाद म्हणून पाहिजे. खूप चांगला त्यांनी प्रश्न विचारला. हरे कृष्ण. ठीक आहे. अजून कोणाचं काही कमेंट्स काही क्वेश्चन असतील डाऊट असतील तर येस माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम. असं ऐकताना आता वाटत होत की खरोखरच आत्मा इथे हृदयस्थ स्थित आहे. आपण त्याच्यासाठी काम जे आपल्याला शरीर एक मिळालं आहे एक वाहन त्याला ज्याच्यात तो आत्मा बसलाय त्याचा आपण खरोखरच सदुपयोग करणं खूप महत्वाचं आहे. येस खूप 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 महत्वाचं. आपला मनुष्य जन्मच भेटला आहे त्याच्यासाठी. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. सोनल माताजी सोनाली माताजी रेखा माताजी मंगली माताजी जय श्री. प्रश्न आहे. हा बोला. जो मागच्याच मंगळवारी विचारायचा होता ओके 23व्या अध्यायाशी रिलेटेड हे जे खाली दिलेलं आहे तात्पर्यामध्ये सगळ्यात शेवटी 23 श्रीकृष्णांकडून ज्ञान प्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला परंतु तो श्रीकृष्णांशी कधीच एकरूप झाला नाही हे मला कळलं. ओके ओके ओके. तर हा पण खूप चांगला प्रश्न आहे. इथे जसं मी सांगत होतो की दोन प्रकारचे भक्त आहेत भगवंताचे. एक सकार रूपला मानतात एक निराकार मानतात. दोघांमध्ये फरक काय आहे. सकार जे आहेत त्यांना ते हे मानतात नाही त्यांचा म्हणजे ठाम विश्वास आहे की हे भगवंताचं रूप आहे भगवंतांचं एक फॉर्म आहे. जसं कृष्ण आहे राम आहे हे सगळे भगवंताचे रूप आहे. पण जे निराकारवादी आहे ते म्हणतात की तो श्रेष्ठ नाही आहे. कृष्ण किंवा राम किंवा नरसिंह हे श्रेष्ठ. ते जी परमात्माची जी ज्योती आहे ब्रह्मज्योती म्हणतात ती श्रेष्ठ आहे आणि ती खाली येते कृष्णाचं किंवा रामाचं किंवा नरसिंहां यांचं रूप घेते ते. पण तसं नाहीये. जसं ते आपण अधिक खूप टेक्निकल होऊन जाईल मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाहीये. तर हे असे दोन विचार भक्तीमध्ये आहेत. तर हे जे निराकारवाले आहे त्यांचं म्हणणं काय आहे की आत्मा जो आहे आता आम्ही म्हणजे आपण सगळे खाली आलेले आहोत आपण आता मायामध्ये पडले आहोत आणि परत जेव्हा आपण हे ध्येय सोडणार भगवंताची भक्ती केली परत भगवंतामध्ये लीन होऊन जाणार जसं मी सांगत होतो. तर इथे प्रभुपाद जी हे सांगत आहे की आत्मा परत कधी एक रूप किंवा लीन होत नाही भगवंतामध्ये विच इज नेव्हर पॉसिबल. आणि आपण आता श्लोकामध्ये पण पाहिलं की अविकार्य म्हणजे चेंज कधी येत नाही त्याच्यामध्ये. आणि शास्त्रामध्ये असे भरपूर म्हणजे खूप टेक्निकल होऊन जाईल तुम्ही लोक सगळे नवीन आहात म्हणून मी एवढं त्याच्या डिटेलमध्ये जात नाही.
पण हा जो थॉट प्रोसेस आहे तो एक एक म्हणजे चुकीचा नाही म्हणू शकत, पण एक स्टेप बिलो आहे, तो खालचा स्टेप आहे. त्याला काहीतरी टेक्निकल वर्ड आहे मला आठवत नाही, ते म्हणतात हे जे निराकारवादी, आणि त्याच्यावरती जे आहे ते भक्त आहेत भगवंताचे. ज्यांना कसं असतं त्यांना भगवंताशी म्हणजे एक रूप होणं, म्हणजे ते कसं त्यांचा विचार काय असतो, परत म्हणजे मुक्ती जरी भेटली तरी ते भगवंताची सेवा करायची असतो, त्यांना दुसरं काही नको. त्यांना जसं चैतन्य महाप्रभू त्यांचे एक शिक्षक अष्टकम आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती अहितुकी तोय, मला पाहिजे तर लाखो जन्म दे पण मला तुझी भक्ती पाहिजे, बस दुसरं काही नको, मला कितीही जन्म दे कुठेही जन्म दे पण फक्त मला तुझं भक्त म्हणून राहू द्या, भवतात भक्ती अहितुकी तोय, मला फक्त तुझी भक्ती पाहिजे, हे मला दुसरं अजून काही नको, मला कुठेही जन्म दे कसाही जन्म दे पण तुझी भक्ती कधी सुटली नाही पाहिजे. तर म्हणून भक्त लोक पण जेव्हा ते वैकुंठात जातात किंवा भगवंताकडे जातात तेव्हा ते फक्त भगवंताची सेवा करतात, ते एक रूप कधी होत नाही. आणि प्रभुपाद पण ह्याच खूप चांगलं उदाहरण देतात की लोकांना असं वाटतं की एक रूप झाले पण तसं ऍक्च्युअल नाही येते. त्याला एक टेक्निकल वर्ड आहे सायुज्य मुक्ती, पाच प्रकारचे मुक्ती असतात, सायुज्य मुक्ती, सारूप्य मुक्ती, सालोक्य मुक्ती, सारिष्ठी आणि सामिप्य मुक्ती. तर हे पाच प्रकारचे जे मुक्ती आहे, तर ही जी सायुज्य मुक्ती आहे जी पाचवी आहे, तर त्याच्यामध्ये असं लोकांना वाटतं की आम्ही लीन झालो पण ते लीन होत नाही. ती जी ब्रह्मज्योती आहे, ब्रह्मज्योतीमध्ये थोडा काळ राहतात पण तिथे काही सेवा नसली ते परत खाली पडतात, ते परत मनुष्य जन्म घेतात, परत कर्म करतात चांगले वाईट, परत मनुष्य वाईट कर्म केले की परत खाली जातात आणि चांगले केले की परत स्वर्ग होईल, तर ते परत त्या चक्रामध्ये पडतात. पण भगवंताचे जे भक्त आहेत ते फक्त सेवा करतात. जसं प्रभुपाद उदाहरण देतात, जसं आपण कुठे लांब उभे आहोत एका जंगलामध्ये, आपण पाहतो एक पोपट जो आहे तो उडून चाललेला आहे आणि एक जे झाड आहे ते झाड मध्ये जातो, तर असं वाटतं तो त्या झाडाशी एक रूप झाला पोपट, पण तसं पॉसिबल नाहीये. पोपट जो आहे तो नेहमी पोपटच राहणार, तो काही झाड बनणार नाही, यू कॅन नेव्हर बी ए पॅरट. आणि परत थोडा वेळ तो राहतो आणि परत तिथून तो निघून जातो. तसं आत्मा पण जो आहे तो त्या ब्रह्मज्योतीमध्ये काही काळ राहतो आणि तिथे काही सेवा नसते. म्हणजे आत्म्याचं आपण पुढे पाहूया, भगवद्गीतामध्ये भगवान म्हणतात की आत्मा कधीही काही कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही, त्याला काहीतरी नेहमी काहीतरी त्याला एक कार्य पाहिजे, हे करायचं ते करायचं, ही इज ऑलवेज ऍक्टिव्ह, म्हणजे तो असा म्हणजे बसून राहणार नाही. आणि सायुज्य मुक्तीमध्ये त्या ब्रह्मज्योतीमध्ये त्याला काही कार्य नाही, फक्त बसून राहायचं बस. तो आत्मा जो इतका ऍक्टिव्ह आहे तो कसं बसून राहील, एक दिवस दोन दिवस महिना दोन महिने कधीतरी त्याला वाटेल. आणि म्हणून आपण प्रभुपाद उदाहरण पण देतात की काही जे संन्यासी लोक आहेत निराकारवाले ते असं बसतात आणि मग परत त्यांना काहीतरी म्हणजे हिमालयला जातात इकडे तिकडे म्हणजे एकांतात आणि परत ते खाली मग परत ते समाज कार्यामध्ये लागतात, कोणाला बाबा काहीतरी जेवण दे किंवा काही देतो त्यांना, म्हणजे ते राहू शकत नाही. म्हणून ही जी त्यांची जी फिलॉसॉफी आहे की आपण एक रूप होतो भगवंताशी ते चुकीचं आहे. तर ते प्रभुपाद तिथे इथे रिफर करत आहे की तो अर्जुन कधी एक रूप झाला नाही भगवंताशी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. थँक्यू थँक्यू. हरे कृष्ण. चांगले चांगले इंटेलिजंट आता प्रश्न यायला लागले, मला वाटतं सायन्सचा आता इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. खूप 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 चांगलं लक्षण आहे हे, खूप इंटरेस्टिंग. मला पण तेवढं आवडेल, म्हणजे मला पण जास्त बोलता येईल. मी पण आता बरोबर आता डिटेलमध्ये जात नाही, बरोबर बोलतो. पण भगवद्गीता अशी आहे, मी ऍक्च्युली माझंच सांगतो, मी आय थिंक जवळजवळ आता किती गेली 25 वर्ष भगवद्गीता ही वाचतोय. आय डोंट नो किती वेळेस वाचले असेल, मी बरेच वेळेस वाचले, पण आज पण जेव्हा मी परत जो श्लोक वाचतो असं वाटतं अरे वा अरे वा अरे वा, हे मग असं वाटत नाही मी पहिले वाचलेली एवढ्या वेळेस वाचली. तर जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते इतकं पोटेन्शियल आहे, इतकं आध्यात्मिक आहे की त्यात नेहमी काहीतरी निघणार नाही. जसं हॅरी पॉटर आहे किंवा कुठलं तरी एक सायन्स फिक्शन नॉवेल आहे, तर मी
एकदा किंवा दोनदा वाचू शकतो, नंतर ते फेकून देईल पुस्तक, बरं नको मला वैतागायला म्हणून. पण जे आध्यात्मिक जगत आहे, जसं आपण जे महामंत्र पण म्हणतो, जसं हेमांगिनी माताजी आहे, मी आहे, अर्चना माता, यामुळे लोक जप करतो, एकच मंत्र आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे, तो एकच मंत्र आम्ही सारखा म्हणतो. तेच जर एक भौतिक वस्तू आहे, जर ते सांगितलं काहीतरी एक फालतू गोष्ट म्हणजे किंवा काहीतरी एक भौतिक वस्तू, तिचं नाव मी जास्तीत जास्त 2 वेळेस 4 वेळेस 10 वेळेस घेऊ शकतो, आयुष्यभर घेऊ शकत नाही. कारण मी गेली 25-30 वर्ष जवळजवळ तो हा जप करतो, मला कधी असं बोर झालं नाही की अरे काय काय करत नाही, कारण हे आध्यात्मिक आहे. तर आध्यात्मिक इज ऑलवेज एकदम एनर्जेटिक असत, ते खूप म्हणजे हे आहे, म्हणजे काय बोलतात ना, आनंद देणारी वस्तू आहे. आणि जेवढं आपण डेप्थ मध्ये जाऊ तेवढा आपल्याला अजून त्याचा आनंद होईल, हेच सांगायचं. बस थँक्यू हरे कृष्णा. असेच चांगले चांगले प्रश्न अजून तुम्ही पण अभ्यास, मला पण तेच म्हणायचं नेहमी, तुम्ही पण जर ऍक्च्युली क्लास चालू व्हायच्या आधी तुम्ही 1-2-3 श्लोक वाचून आला ना, तर मी काय म्हणतो अजून तुम्हाला ते डीप मध्ये समजेल आणि तुमचे अजून प्रश्न तुमचे निखळून येतील. अजून अरे मी तर असं वाचलं मला हे समजलं, अरे पण प्रभू तू दुसरं काहीतरी सांगतात, ते तुम्हाला तिथे एक चांगलं अजून डीप स्टडी करायला भेटेल. त्या प्रभूजी हे नामस्मरण करतो आपण, ते इट्स लाईक अडिक्शन, ते आता असं होतं परिस्थिती केल्याशिवाय राहू शकत नाही, कंटाळा. येस येस, कंटाळा तर खूप, बरोबर, कंटाळा तर खूप लांबची गोष्ट, पण ते आता एक अडिक्शन झालेलं आहे. आणि खूप म्हणजे चांगलं आहे, जसं म्हणजे नामस्मरण जे आहे, आपण तुकाराम महाराज बघतो सारखं, ते टाळ घेऊन जय हरी विठ्ठल जय, भगवंताचं नामच तसं आहे. एक माणूस किती वेळेस घेऊ शकतो, चोखा मेळा, तुकाराम महाराज, जनाबाई, सखूबाई, ते म्हणजे का एवढे वेळ लागलेले होते त्यांना, कारण जे भगवंताचं नाव आहे ते आहेच अशी वस्तू की माणसाला ते पूर्ण जे माइंड आहे तो एकदम खेचून घेतो. आणि खूप म्हणजे याचा आनंद घेतला पाहिजे, जसं म्हणजे भगवद्गीता ऍक्च्युली ती फिलॉसॉफी आपल्याला समजवते की भगवंताचं नाम किती पॉवरफुल आहे, आणि ते आपला विश्वास वाढवतो, आणि ते विश्वास जेव्हा वाढतो तेव्हा आपण ते भगवंताचं नाव सारखं सारखं घेत राहतो. म्हणून तर तुम्हाला पण मी रिक्वेस्ट करतो की आय थिंक तुम्ही करत असताल, तर नसल करत तर एक हरे कृष्ण महामंत्राचा जप तुम्ही पण सगळ्यांनी करावा. सिम्पल मंत्र, जास्त काय नाही, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तुम्ही स्वतः करा. तुम्हाला स्वतः तुम्हाला ते एक डोळे बंद करून मस्त एकदम, जास्त नाही, एक माळा करायला 8-10 मिनिटं लागतील. आणि तुम्हाला जो आनंद जो तुम्हाला फील होईल ना, ते तुम्हाला स्वतःला फरक समजेल. आणि तुम्हालाच वाटेल आज एक माळा केली तर 2 केली पाहिजे, तर ट्राय करा ते. हरे कृष्णा. प्रभूजी मी तर असंही ऐकून आहे की नामस्मरण किंवा जप तुम्ही कराल, आधी तुम्हाला त्याच्या मागे लागावं लागेल, नंतर आपोआप ते तुमच्या मागे लागेल, तुम्ही काही ना करता ते आपोआप तुमच्या तोंडात वगैरे मनात येईल. येस येस. आणि बरेचसे भक्त आहेत असे, जे जसं अर्जुन होता, जसं ती स्टोरी सांगितली होती ना की कृष्ण भगवान सारखे अर्जुन अर्जुन कहते, सगळे लोक वैतागले, तुला काय सारखं सारखं अर्जुन करतोस, त्या युद्धाचं काय होतं, बोलतो बघतो आता दमून झोपलेला आहे तो, जा त्याच्याकडे. आणि जेव्हा तो जातो त्याच्याकडे, कोण होता मला आठवत नाही नीट, त्यानंतर तो जातो, आणि जेव्हा जातो ना तो बोलतात त्याच्या पाठीला कान लाव, त्या कान लावतो तेव्हा त्याच्या रोम रोम मधून भगवान कृष्णाचं नाव येत असत. तर अर्जुन झोपलेला होता, डीप स्लीप म्हणजे दमून झोपलेला, आणि तरी पण त्याच्या रोम रोम मधून भगवान, तर ते ऑटोमॅटिक होऊन जातो. जसं तुम्ही म्हणता की आधी आपल्याला त्याच्या मागे लागत, मग तो आपल्या मागे लागतो आहे. म्हणजे इट्स व्हेरी एन्चॅन्टिंग, एक खूप एक वेगळा एक्सपिरियन्स आहे ना हे. जसं 2 वस्तू आहे, एक आहे सुख आहे आणि एक आनंद आहे. तर सुख जे आहे जे भौतिक आहे आणि क्षणिक आहे, पण आनंद जो आहे तो इटर्नल आहे, शाश्वत आहे. त्या आनंदाचा जो आहे तो काय बोलतो त्याला फील करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ते फक्त भगवानच्या नामामध्ये. भौतिक वस्तूंमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये सुख कधी प्राप्त होणार नाही, आपला आनंद प्राप्त होणार नाही. हरे कृष्ण. थँक्यू थँक्यू थँक्यू.
थँक्यू हेमांगिनी माताजी, तुम्ही खूप चांगल्या ग्रुपशी जोडलं, मला खूप आनंद होतो. मला आणि लोक खूप मस्त चांगले चांगले प्रश्न विचारायला लागले, मला खूप आनंद येत. इतर कृष्णांचीच अरेंजमेंट आहे. आपण आठवतोय आपण वृंदावन मध्ये भेटलेलो तेव्हा आपण गोविंदामध्ये या क्लास विषयी बोललेलो. अरेंजमेंट आम्ही हेमांगिनी माताजी, अर्चना माताजी, आम्ही वृंदावन मध्ये हे जे क्लास आहे त्याचं कन्सेप्शन जे आहे ते वृंदावन मध्ये, ते पण एक हॉटेलमध्ये, गोविंदास हॉटेल तुम्हाला माहिती आहे इस्कॉनच, तिथं प्रसादच भेटतो. तिथे जेवलं जेवता जेवता आम्ही तसंच, म्हणजे हेमांगिनी अर्चना मध्ये माहित पण होतं की मी मराठी आहे, महाराष्ट्र माणूस आहे, त्यांना वाटायचं मी दिल्लीवाला आहे, युपीवाला. त्यांना मी मराठीमध्ये बोलताना ऐकलं, मी पण मराठी बोललो. बोल अरे प्रभू तुम्ही मराठी? बोला हा मराठी हो. बोलले ठीक आहे, चला आपल्याला एक मराठी माणूस पाहिजे होता, एक बरेचसे जे आपले मराठी लोक आहेत त्यांना जोडायचं आहे. आता तिथून तसं ते वृंदावन मध्ये भगवानने हो, आणि प्रथम इच्छा सोनल माताजींच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे आपल्या पुढे आलो आपण. ही रिक्वेस्ट होती की मला मराठीतच शिकायची आहे गीता. ग्रेट 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 ग्रेट, ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. असंच ऍक्च्युली हे सगळे स्पिरिच्युअल डिझायर्स असतात, म्हणजे भौतिक इच्छा असते लोकांमध्ये, पण ही जी आहे एक आध्यात्मिक इच्छा आहे, आणि हे खूप चांगले लक्षण आहेत आपलं भक्ती मार्ग मध्ये पुढे जाण्याचे. तर असंच कीप इट अप, मला हेच म्हणायचं, भगवंताला प्रार्थना करेल अशी आपण सगळे भक्तीमध्ये पुढे जाऊ. हरे कृष्ण, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, चला आपण थांबूया इथे. हरे कृष्ण, वंचा कल्पतरू वृक्ष कृपा सिंधु पतिता नाम पावनेभ्य वैष्णवेभ्य नमो नम. अनंत कोटि कृष्ण विंद की जय, श्री प्रभुपाद की जय, समवेत भक्त वृंद की जय, भगवद्गीता यथारूप की जय.